शिवराज्याभिषेक सोहळा हा साजूनला नेहमी असतो। राज्याभिषेक सोहळा हा खऱ्या अर्थाने आता लोकोत्सव झालेला आहे आणि लोकोत्सव होत असताना सुद्धा तो आता आंतरराष्ट्रीय पण पोहोचला असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही, पण ह्यावेळीची परिस्थिती फार वेगळी आहे, भयानक आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। कोरोनाचा संसर्ग किंवा कोरोनाचा महामारी हा देशा जगापासून देशापासून ते ग्रामीण भागापर्यंत आता पोहोचला आणि अशा परिस्थितीत राज्याभिषेक सोहळा कसा साजरा करायचा हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून मी अनेक अनेक लोकांशी बोललो, इतिहासकारांशी बोललो, शिवभक्तांशी बोललो, मी जे दुर्ग प्रेमीच्या संघटना त्यांच्याशी बोललो आणि प्रामुख्याने माझी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांनासुद्धा मी सांगितलं की कसा शिवभक्त हा रायगडला दरवर्षी येण्यासाठी आपला प्रयत्न वर्षभर करत असतो आणि म्हणून त्यांचं मन कुठं दुखू नये म्हणून आपण काहीतरी राज्याभिषेक सोहळा काही खंड पडता कामा नये या दृष्टीने त्यांना मी तो अँगल सांगितला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितलं की राजे आपण जो सांगाल त्याप्रमाणे करू, खऱ्या अर्थाने सुरक्षित मॉन्युमेंट्सला अलाउड नसते, पण शिवाजी महाराजांचा विषय असल्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असल्यामुळे हे अपवादसुद्धा निर्णय घेत असत। मग माझी मुख्यमंत्र्यांची चांगली चर्चा झाली, मुख्यमंत्री पूर्णपणे त्यांनी आम्हाला सहकार्य केले आणि मी त्यांचा आभारसुद्धा ह्या प्रसंगी मी व्यक्त करतो। यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा ला लाखो शिवभक्त हे येऊ शकत नाहीत, त्यांची जबाबदारी आमची सर्वांची आहे। म्हणून मी सर्व शिवभक्तांना सांगितलं आहे की मी तुम्ही जर इथं आला तर संसर्ग वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, तुम्हासुद्धा धोका आहे आणि रायगडच्या लोकांनासुद्धा धोका आहे, म्हणून तुमच्या वतीनं मी स्वतः तिथं जाईन, तुमचं प्रतिनिधित्व करेन। मी स्वतःच आता 40 दिवस नाही किती 40 ते 50-60 दिवस नाही 60 दिवस मी स्वतः क्वारंटाईन आहे, कुठेही मी बाहेर पडलो नाही राज्याभिषेक सोहळ्यासाठी। आणि माझ्यावरसोबत जी मोजकी जे लोकं जाणार त्यांना घेऊनच शिवराज्याभिषेक सोहळा केला जाईल, साध्या पद्धतीने केला जाईल। मी आपल्याला या प्रसंगी एवढंच सांगेन की जास्तीत जास्त लोकांना हा शिवराज्याभिषेक सोहळा पाहायला मिळेल हा आमचं प्लॅनिंग चालू आहे। तिथं मीडिया कसा आणता येईल किंवा मीडिया पोहोचला नाही तर तो मीडियांच्यापर्यंत कसा हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा पेनड्राईव्हच्या माध्यमातून असेल हा शिवराज्याभिषेक सोहळा पोहोचवण्यासाठी आमचा प्रयत्न। पण माझं शिवभक्तांना आव्हान आहे की तुम्ही रायगडवर दुर्गराज रायगडवर यायचं नाही, पण घरोघरी तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळा हा साजरा करा। मग तुम्ही भगवा झेंडा जे स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडा लावा तुम्ही तुमच्या घरी, तुम्ही सकाळी शिवाजी महाराजांची मूर्ती असेल पेंटिंग असेल किंबहुना तुमच्या पेंटिंग किंवा मूर्तीसुद्धा नसले तरी तुमच्या हृदयातून मनापासून त्यांना वंदन करा आणि वेगळे सामाजिक उपक्रम तुम्हाला घरातून जे काही करता येईल ते तुम्ही करावं असं मी ह्यावर्षी शिवभक्तांना मी सगळ्यांना विनंती करू इच्छितो। माझा पूर्ण विश्वास आहे की हे शिवभक्त हे शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक आहेत, म्हणून ह्यावर्षी तुम्ही रायगडवर येणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे। आणि पूर्ण विश्वास हा आहे की शिवाजी महाराजांना तुम्ही तुमच्या घरातूनच नतमस्तक कराल, शिवाजी महाराजांना घरातूनच वंदन कराल हे मी अपेक्षा व्यक्त करतो। गडावर आम्ही जाऊन साजरा करू शकतो, आम्ही त्यांना सांगितलं शिवभक्तांनी यावेळी गडावर जाऊ नये, आपला गड हे आपलं घरच आहे आणि म्हणून आपल्या घरीच शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा करायचा आहे। वेगळे उपक्रम आहेत आणि जे तुम्हाला प्रशासन जी मान्यता देत, समजा तुमचं ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंबहुना आणि वेगळे उपक्रम असतील, पण प्रशासन जे मान्यता देईल ते सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून हे आपण उपक्रम साजरे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी आपल्या गावी करू शकतो।